लोकशाहीच्या बळकटीसाठी तसेच पत्रकारांच्या अनेक समस्या निकाली लावावे अशा अनेक प्रमुख मागण्या घेऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई वतीने नागपूर येथील दीक्षाभूमी ते मंत्रालयापर्यंत भव्य संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार तसेच वृत्तपत्रांच्या समस्या यासोबतच लोकशाहीच्या मजबूतीकरिता वर्तमानपत्रांना बळ मिळावे अशा अनेक समस्या घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई वतीने 29 जुलैला सकाळी नागपूर दीक्षाभूमी ते मुंबई मंत्रालयापर्यंत भव्य पत्रकार संवाद यात्रेला सुरुवात करण्यात आली. याचवेळी संवाद यात्रेचे अमरावती शहरातील बुद्ध टेकडी येथे आगमन होताच अमरावती जिल्हा कार्यकारिणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी वसंत मुंडे यांच्यासह मान्यवरांनी भगवान बुद्ध तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूजन करून अभिवादन करण्यात आले. यानंतर पुढारी नाका येथे माजी नगरसेविका सपना ठाकूर यांच्यासह कल्याणी गुलदेवकर यांनी औक्षवंत करून सर्व पदाधिकाऱ्यांच्या अंगावर पुष्पवृष्टी केली. यानंतर विविध मार्गाने संवाद यात्रा दाखल होऊन मराठी पत्रकार भवन येथे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकारांच्या समस्या तसेच लोकशाहीच्या बळकटीसाठी वर्तमानपत्रांना बळ मिळणे गरजेचे आहे असे संबोधित करून पत्रकार परिषदेत आपले मनोगत व्यक्त केले. माधवकर यात्रेचे संयोजक आणि कार्याध्यक्ष प्रवीणजी सपकाळे या विभागाचे विभागीय अध्यक्ष दयेत मुंडे जे आहेत, या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आपले प्रवीणजी शेगोकर आहेत, या ठिकाणी माजी जिल्हाध्यक्ष विजयजी आहेत आणि माझ्या बरोबरचे सगळे शहराध्यक्ष अजय शुंगारे आहेत आणि सगळी टीम या यात्रेबरोबर जी उत्स्फूर्तपणे आलेली आहे ते सर्व या ठिकाणी माझं निवेदन संपलेलं आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई विभागीय अध्यक्ष नयन मुंडे, जिल्हाध्यक्ष प्रवीण शेगोकार, शहर अध्यक्ष अजय शृंगारे, प्राध्यापक मनीष भंकाडे, जिल्हा कोषाध्यक्ष उज्ज्वल भालेकर, सागर डोंगरे, अनिरुद्ध उगले, मीनाक्षी कोल्हे, पुष्पा जैन, अर्चना रक्षे, अली अजगर, दवावाला, शेषनाथ गजबिये, मामा पाटील आदी उपस्थित होते. संवाद यात्रेचे अमरावती शहरात आगमन होताच ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. या दरम्यान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या समस्या स्पष्ट केल्या.